कावळे हे बघा, हे आमचे जोडीदार बघा, जिंतीचे भोसले, नितीन भोसले बघा, हे यांचे वडील पण वारकरी आहेत. आणि हे बघा आता इथं पालखी वाटं लावायला इथं आलेत बघा. आता इथं हा आमची काही रात्री भेट झाली नाही, आणि फक्त फोनवर झालं बोलणं, पण भेट नाही झाली. तर बघा आता भेट व्हायची ती योगाने आमची, आता इथं भेट झाली बघा आता. तर हे खुद्द आता हे पालखी वाटायला इथं आले होते. धन्यवाद. हे करमळ्याचं बघा हलगी पथक, हे इतकं उत्कृष्ट पथक आहे बघा. हे करमळ्याचं पथक इथं म्हणजे आता हे वाटायला आलेलं आहे बघा. एकदम सुंदर असं पथक आहे बघा. काल याला पण पथक होतं बघा मिरवणुकीला, आणि आज पण एक पथक इथं पोहोचण्यासाठी आलेलं आहे बघा. रामकृष्ण हरी. हे बघा इथून आता आमच्या संपूर्ण गाड्या बिड्या बघा सगळ्या आता रोडला लागल्यात बघा आता. आणि आता इथून पालखीचं प्रस्थान झालंय बघा आता. इथं जरा चहा पाणी जरा थोडा इथं या मंदिरापाशी होतो बघा. इथं थोडा चहा घेऊन तुकाई मंदिर आहे बघा. इथं ह्या तुकाई मंदिरापाशी इथं पालखीचा चहा पाणी होतो बघा. आणि नंतर मग पालखी दहीगाव इथं मुक्कामी जाणार आहे बघा. तर बघा आता सुंदर असं जिंती गावाच्या लोकांनी बघा पालखीचं पोचवायला आलेत बघा इथं. आणि सुंदर असं पालखीचं त्यांनी जिंतीने स्वागत केलेलं आहे. आणि आता निरोप देण्यासाठी सुद्धा ती गावकरी मंडळी इथं आलेली आहेत बघा. तर खरोखरी परंपरा चांगली आहे बघा. ही परंपरा अगदी म्हणजे खरं लाजवणारी परंपरा आहे खरंच. म्हणजे अशी भाविक लोक आहेत बघा या जिंतेगावची. नाही जिंतेगाव नाही, जिथं प्रत्येक ठिकाणी मुक्काम असतो त्या ठिकाणी असं पालखीचं स्वागत केलं जातं आणि पालखीला असं वाटं लावलं जातं. ही एक परंपरा आहे बघा या पालखीची सगळी. तर उत्कृष्ट जय हरी जय हरी. हे बघा आमचे सगळे जय हरी मंडळी बघा. ही लहान लहान मुलं सुद्धा आहेत बघा. ही सगळी अशी पालखीला आली पायी चालतात बघा. ही खरं यांना पण धन्यवाद मानले पाहिजे. उत्कृष्ट असं नियोजन आहे बघा. हॅलो, जय हिंद जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. हे बघा आमच्या आज पालखीचं बघा आज इथून जिंते गावातून प्रस्थान होत आहे बघा. आणि प्रस्थान झाल्यानंतर पालखी दुपारी भगतवाडी इथं जेवणासाठी थांबणार आहे. आणि नंतर दहीगाव इथं आज मुक्कामी जाणार आहे बघा पालखी. तर मी तुम्हाला दाखवतो पालखीचं प्रस्थान. जय हिंद जय महाराष्ट्र. हे बघा आता पालखी आता बघा आता वाटणी आता प्रवास चालू आहे बघा पालखीचा. आता इथं थोडी विश्रांती केली
आणि आता पार्किंग हो नाश्ता तुमचा का नाश्ता चांगला आराम पण झाला आता रामकृष्ण हरी हे कुठे गेले कारण ड्रायव्हर बसले तिकडे जाऊन ओ माऊली हे बघा सगळी आता गाड्या बघा निघाल्या आता इथं नाश्ता आराम झाला बघा आणि हे आता निघालो बघा आता आम्ही जय हरी जय हरी जय हरी ही बोला हे बघा हा 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 हे बघा आता निघाली आता जय हरी जय हरी पालखी निघाली बघा आता झाला आता चांगला आराम झाला आता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तंबाखू खा आता आराम झालाय चांगला जय हरी जय हरी माऊली हे बघा निमराज महाराज प्रसन्न ही गाडी दरवर्षी यात्रेला असते बघा हे बघा हे वारकरी दरवर्षी यात्रेला उपस्थित असतात बघा हे वारकरी हा विकासवाडी विकासवाडी जय हरी जय हरी आता पालखी आता बघा कशी वाटणी जय हरी जय हरी चला जय हरी रामकृष्ण हरी हा सगळं आलं जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी चांगला आराम झाला आता आता चला आता पुढे जाऊन आता आहे भगतवाडी भगतवाडी एक आराम जय हरी जय हरी हे बघा हे बिन पायाचे बिन चप्पल न घालता बघा हे तुळस घेऊन चालतात बघा संपूर्ण वारीला धन्यवाद मानले पाहिजे त्यांना बिगर चप्पल तुळस पाय बसतात तरी बघा हे म्हणजे याला बोलतात वारी धन्यवाद 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 बोला हे बघा दरवर्षी बघा हे वारीला इथं चहा पाणी सगळं सगळं व्यवस्था करतात बघा संपूर्ण वारीच्या गाड्या बघा इथं सगळ्या लाईन खार चहा पाण्यासाठी थांबतात बघा इथं तर आपलं नाव काय म्हणले अक्षय गर्जे अक्षय गर्जे
तुम्ही दरवर्षी करता तुम्ही चहा पाणी बारीला? हा, एकाच ह्याच वारीला करता का प्रत्येक येणाऱ्या वारीला करता? ह्याच वारीला करता. हे बघा, दरवर्षी ह्या वारीला बघा चहा पाणी इथं थांबून सगळ्या व्यवस्था करतात बघा संपूर्ण वारकरी मंडळीला. तर धन्यवाद तुम्हाला.